आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सरकारने धार्मिक स्थळे सुरू करण्याचा निर्णय घेतला. गेल्या 1.5 वर्षापासून बंद असलेल्या धार्मिक स्थळांची दारे खुली झाल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळतंय. या निर्णयाचे भगूरच्या रेणुका माता मंदिर विश्वस्त पुजारी यांनीही स्वागत केले. भगूरचे रेणुका माता मंदिरही उघडण्यात आले असून स्थानिक पोलीस प्रशासनाकडून ई पास असेल तरच मंदिरात प्रवेश दिला जातोय. मंदिर प्रशासनाने नेमकी कशी खबरदारी घेतली आहे याबाबत भगूरच्या रेणुका माता मंदिराचे पुजारी गजानन चिंगरे यांनी अधिक माहिती दिली आहे. साध्या पद्धतीने साजरा करण्याचे मंदिर प्रशासनाने ठरवले आहे. त्याप्रमाणे आज अगदी साध्या पद्धतीने अभिषेक व आरतीचा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि भाविकांच्या दर्शनासाठी ईपासची व्यवस्था केलेली आहे. तरी भाविकांनी ईपासचा लाभ घेऊन पोलीस प्रशासन व मंदिर प्रशासनास सहकार्य करावे ही विनंती. सरकारने आखून दिलेली नियमावली ही आपल्यासाठीच असून तिचे पालन प्रत्येक भाविकाने करायला हवे असे ज्ञानेश्वर गायकवाड या भाविकाकडून सांगण्यात आलं. महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी मंदिरं सुरू करून सर्व भक्तांमध्ये आनंदमय वातावरण या ठिकाणी निर्माण झालंय. त्याच्यामध्ये काही अतिशर्टी ज्या आहेत त्या आपल्या संरक्षणासाठीच आहे. तरीसुद्धा नागरिकांनी ज्या अतिशर्टी लावून दिल्या आहेत त्याचं योग्य ते पालन करून आपण मंदिराच्या दर्शनाचा लाभ घ्यावा ही सगळ्यांना मी एक देवीचा भक्त म्हणून विनंती करतो. जागर जनस्थानसाठी भास्कर साळवे भगूर.